धुळे शहरातील देवपूर परिसरात वाढी भोकर या भागात रस्त्यांच्या कामासाठी मोठे खड्डे करून ठेवले, त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचल्यानं व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नागरिकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. या साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार देखील वाढत चालले, त्यामुळे शिवसेनेने रस्त्याचं काम कधी पूर्ण करणार असा जाब विचारत ऑन द स्पॉट आंदोलन केलंय. येत्या 8 दिवसात रस्त्याचं काम पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलाय. वाडी भोकर रोड ची झालेली दुरावस्था, याच्यामुळे व्यापाऱ्यांचं प्रचंड होणारं नुकसान, आर्थिक नुकसान, व्यवसायामध्ये जे काही त्रास होतोय, त्यासाठी काल आम्हाला व्यापाऱ्यांनी इथं बोलवलं होतं. शिवसेनेच्या शिष्टमंडळाला पाचारण केलं होतं आणि त्यांनी सांगितलं की ते पाईपलाईन फुटलेले आहे, त्याच्यामुळे तलाव साचतो, त्या तलावामुळे या परिसरामध्ये साथीचे आजार, विविध डेंग्यू सारखे असे साथीचे आजार, मलेरिया असेल, असे विविध आजारांनी या परिसरातील नागरिक पछाडलेले आहेत. परवाच या परिसरातील एक युवा उद्योजक योगेश जाधव नामक व्यापाऱ्याचा मृत्यू देखील डेंग्यूने झालेला आहे. परंतु हे मनपाचे सत्ताधारी आणि हे MGP हे लोक काही सुधारायला तयार नाहीत. या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झालेली आहे. नळाचंच पाणी वर येऊन गेल्या 8-10 दिवसापासून या परिसरात पाऊस नाहीये, तरी पण इथे तलाव साचतो. तलाव साचण्याचं कारण म्हणजे जीर्ण पाईपलाईन आहे, तिची रिपेरिंग व्यवस्थित झालेली नाहीये. 3-4-5 ठिकाणी 10 ठिकाणी फुटलेली असेल, तिच्यातून पाणी वर येऊन ज्यावेळेस प्रेशरमध्ये या शहराचा पाणी पुरवठा होतो त्यावेळेस त्या पाईपलाईनमधून नळाचं पाणी वर येतं. वर आल्यामुळे या परिसरामध्ये अतिशय गाऱ्यामध्ये आणि चिखलामध्ये घाणीचं साम्राज्य असलेल्या भागामध्ये इथे पाणी होतं, त्या पाण्याचा तलाव साचला जातो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं प्राधान्य आम्हाला हे काही डबके साचत आहेत आणि पाईपलाईन आहे, जे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. हे धुळेकरांना नरकयातना परिसरात भोगावं लागत आहेत. या नरकयातनेतून सुटका करण्यासाठी 8 दिवसामध्ये त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे पाईपलाईन सगळी रिपेअर होऊन जाईल. रिपेअर म्हणजे अतिशय चांगल्या दर्जाची पाईपलाईन टाकून रिपेअरिंग सुधारणा करतील, त्याच्यानंतर लोकांना इथे येता जाता येईल आणि व्यवसायाला अडचण येणार नाही अशा पद्धतीचं इथे ते आम्हाला काम करून देण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे. आणि त्यांनी जर ते केलं नाही, 8-10 दिवस 12 दिवस आम्ही त्यांना दिलेले आहेत, आणि जर त्यांनी या पद्धतीने शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिलेल्या शब्दाप्रमाणे जर काम नाही केलं तर त्यांच्या अधिकाऱ्यांचं आणि जिथून नग्न धिंड काढल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख मनोज मोरे, सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री, सतीश महाले, अतुल सोनवणे, संजय वाल्ले यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे.